विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सोलापूरमध्ये आहेत. मात्र मुलाखतींना पक्षाचे दोन विद्यमान आमदार अनुपस्थित राहिले आहेत. माड्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज अजित पवारांकडे विधानसभेच्या मुलाखतीसाठी जाणं टाळलं आहे. मात्र आमदार बबनदादा शिंदे आणि दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला जाणं टाळल्याने त्यांच्या पक्षाबद्दल बाबतीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे. आमदार शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तर दिलीप सोपलही पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आता सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन आमदार राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी गेलेच नसल्याने राजकीय वर्तुळा चर्चेचं वेग पकडला आहे.